कोंडवा खुर्द सर्वे नंबर 39 मध्ये 9 एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण व्हावे ही मागणी घेऊन नागरिक अधिकार मंचद्वारे 3 ऑक्टोबर 2018 रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. या उपोषणाची दखल घेत क्रीडांगणासाठी पुणे मनपाने 1,37,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला. परंतु सदर क्रीडांगणाचे काम हे मागील 2 महिन्यांपासून बंद आहे. सदर काम त्वरित सुरू करून क्रीडांगणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीचे निवेदन नागरिक अधिकार मंचद्वारे मनपा आयुक्तांना देण्यात आले. कोंडवा खुर्द प्रभाग क्रमांक 27 मध्ये सर्वे नंबर 39 मध्ये पुणे महानगरपालिकेचा 9 एकरचा क्रीडांगण आहे. मागच्या वर्षी 3 ऑक्टोबर 2018 रोजी नागरिक अधिकार मंचच्या सर्व कार्यकर्त्यांनी नागरिकांनी त्या ठिकाणी क्रीडांगण लवकरात लवकर विकसित व्हावं ह्याच्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं होतं. त्या क्रीडांगणमध्ये जमीन बखाल पडलेली होती, त्यामध्ये राडारोडा आणून टाकत होती, त्या ठिकाणी बेकायदेशीर कामाला वेग आला होता. त्या सर्वांची दखल घेत नागरिक अधिकार मंचने पुणे महानगरपालिकेला पत्रव्यवहार करून लाक्षणिक उपोषण केला होता. त्या उपोषणाची दखल घेत पुणे महानगरपालिकेने त्या ठिकाणी ताबडतोब 1,27,00,000 रुपयाचा निधी मंजूर केला होता. त्याबद्दल सर्वप्रथम आम्ही नागरिक अधिकार मंच पुणे महानगरपालिकेचे मनापासून आभारी आहे. परंतु त्यानंतर 2018 नंतर त्या ठिकाणी कामाची सुरुवात झाली, त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था झाली, त्या ठिकाणी राडारोडा काही साफ करण्यात आला, त्या ठिकाणी बाथरूम बांधण्यात आले, त्या ठिकाणी फुटपाथ बांधण्यात आले. परंतु आज त्या ठिकाणी मागील 2 महिन्यापासून त्या ठिकाणी पूर्ण क्रीडांगणचा विकसितचा काम बंद पडलेला आहे. मी आज या ठिकाणी सर्व आम्ही नागरिक अधिकार मंचाच्या कार्यकर्त्यांनी आज पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आज लेखी पत्र लिहिलेलं आहे की येणाऱ्या 2020-21 बजेट पुस्तकामध्ये, आता बजेट पुस्तकाचं काम चालू आहे, त्या पुस्तकामध्ये 9 एकर क्रीडांगणच्या विकास कामासाठी आपण त्या ठिकाणी पाहणी करून योग्य ती तरतूद करावी, योग्य ते निधी तिथं मंजूर करावा, जेणेकरून परिसराचे नागरिक असतील, जवळपासचे शाळा असतील, युवक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, खेळाडू असतील, त्यांच्यासाठी एक चांगली वास्तू त्या ठिकाणी कोंडवा खुर्दमध्ये होईल. आणि ह्याच्याकडं सामान्य प्रशासन दुर्लक्ष करत आहे. आम्ही सर्व कोंडवेकरांनी या ठिकाणी अशी विनंती केली, सर्व लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्या ठिकाणी तातडीने लक्ष घालून त्या ठिकाणी फंडाची व्यवस्था केली पाहिजे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, एवढा मोठा क्रीडांगण आहे, छत्रपती शिवाजी महाराज नावाने त्या क्रीडांगण आहे, तर आम्ही सर्वप्रथम अशी मागणी केलेली आहे की त्या क्रीडांगणमध्ये सुंदर आणि चांगला शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी आम्ही या ठिकाणी मागणी करायलो. आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत.